पैसे वाचवण्यासाठी वाहनतळावर दुचाकी व गाडी न ठेवता त्यालगत बेकायदा गाड्या उभ्या करणाऱ्या मुंबईतील वाहन चालकांना आता 1 ते 10 हजार रुपयापर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी हा आदेश काढला आहे. त्याची 7 जुलै पासून अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयावर काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी आपलं मत मांडलं आहे. पाहूया ते काय म्हणताय. मुंबईतल्या अवैध पार्किंगच्या बाबतीमध्ये निर्णय झालेला आहे. चर्चा होऊन त्याच्यावर हा विचार असा करण्यात येतो आहे की रस्त्यामध्ये एखादी पार्किंग जर अवैध असेल तर त्याला 10 हजारापर्यंतचा दंड, अशा पद्धतीची एक चर्चा, अशा पद्धतीचा एक विचार हा मांडण्यात आलेला आहे. अवैध पार्किंग हा मुंबईचा फार मोठी धोकेदुखी आहे हे खरं आहे, परंतु मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय की महानगरपालिका असेल किंवा RTO असेल, ज्या वाहनांना परमिशन देते ती वाहनं रस्त्यावर किंवा त्या सोसायटीमध्ये थांबतील. ज्या सोसायट्यांना आता तो कायद्यात त्यांचा प्लॅन पास होत नाही त्यांच्या ह्याच्याशिवाय, पण बाकीची जी सगळी वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था काय केली महानगरपालिकेने, अशा पद्धतीची वाहनतळ तयार केलीत का? किंवा लाखो वाहनं जी मुंबईभर फिरत असतात, मुंबईमध्ये वावरत असतात, त्यांच्यासाठी महानगरपालिकेने काही पर्यायी व्यवस्था केली आहे का? जर ती केली असेल, ती तोडून जर कोण अवैध करत असेल तर त्याला त्याची पेनल्टी करायला काही हरकत नाही, परंतु महानगरपालिका स्वतः ह्याच्यामध्ये हे नाही का त्यांनी अशी काही व्यवस्था केलेली नाही किंवा तशा पद्धतीची व्यवस्था तयार करू शकत नाही, आणि जर त्याच्यावर अवैध ह्याच्यावर जर तुम्ही करत असाल तर ती अन्यायकारक होईल. कारण मग पोलिसांच्या हातामध्ये तुम्ही एक असं शस्त्र देणार आहात की ते ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने वाहनं उभी राहिली असतील, विशेषतः सार्वजनिक ठिकाणी, ज्या ठिकाणी परिवार कुटुंब आलेली असतात, अशा वेळेला जर त्यांनी चुकून जर तसे जर त्या ह्याचा वापर केला त्या कायद्याचा, तर त्याचा गैरवापरच जास्त होईल वापरापेक्षा, याची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महापालिकेने स्वतः वाहनतळं तयार करायला हवी आणि महापालिकेने ती प्रोव्हाइड करायला पाहिजेत RTOच्या ह्याच्या याने, म्हणजे जिथे परमिशन दिली जाते. मुंबईमधले जेवढे RTOs आहेत, ज्या वाहनांना परमिशन दिली जाते त्या वाहनांना सोसायट्या सोडून इतर ठिकाणी सुद्धा, विशेषतः सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक ज्या ज्या जागा आहेत तिथे त्यांनी वाहनतळाची व्यवस्था करायला हवी, आणि मग वाहनतळावर न लावता रस्त्यावर लावत असेल त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं.